जसं लग्न करताना कुंडली पाहिली जाते आणि कुंडलीमध्ये जर मंगळ असेल तर ते लग्न जुळू शकत नाही, ते लग्न होऊ शकत नाही, पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम येऊ शकतात, नवरा किंवा बायको मरते. अगदी त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा काही मंगळ आहेत आणि या तीन प्रकारच्या लोकांनी जर स्टॉक मार्केटमध्ये एंट्री घेतली तर 101% कोणी मरणार नाही पण त्यांचा पैसा संपणार, हे 101% मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो. आता राशी भविष्यावर तुमचा किती विश्वास आहे किंवा माझा किती आहे ही गोष्ट वेगळी आहे, पण स्टॉक मार्केटमध्ये मात्र या तीन प्रकारचे लोक 101% अपयशीच होतात. म्हणून या तीन प्रकारच्या लोकांनी एकतर स्टॉक मार्केटमध्ये येऊ नये आणि जर यायचं असेल तर या तीन चुका करू नका आणि स्वतःमध्ये बदल घडवा, तरच तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये यश मिळेल, अन्यथा तुम्ही स्टॉक मार्केटपासून दूर राहा. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. पहिल्या लोकांचा प्रकार आहे जे समजतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे फक्त वाढतच जातात. आता ते उदाहरण देतात, राकेश झुंझुनवाला आहेत, वॉरन बफे आहेत किंवा राधाकृष्ण दमानी आहेत. हे लोक काय करतात, हजारो लाखो पटीने त्यांचे पैसे वाढत गेले. ते घेऊन आले होते 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये, 10000 रुपये, पण आज त्यांची व्हॅल्यू हजारो कोटीमध्ये पोहोचली आहे. लाखो कोटी रुपये त्यांनी स्टॉक मार्केटमधून कमवले. आता ते एवढं कमवू शकतात तर मी किमान महिन्याला 10% कमवू शकत नाही, मला 10-12% मिळू देत मी खुश राहीन. आणि असेच कॉल मला सुद्धा येतात, सर अशा काही कंपनी सुचवा ज्यामधून मला महिन्याला 10-15% मिळत जातील आणि याच महिन्याला 10-15% कमवून मी 7-8 महिन्यामध्ये माझे पैसे डबल करेन, ही लोकांची अपेक्षा असते. अरे यार, बँका रिटर्न किती देत आहेत इकडे तरी लक्ष द्या. बँकांमधून मिळतं आपल्याला 6-7% आणि खूप जास्त म्हटलं तर 8%, पण तुमची स्टॉक मार्केटकडून अपेक्षा काय, प्रत्येक महिन्याला मला प्रॉफिटच व्हायला हवं आणि तेही 10-15% मला रिटर्नसुद्धा मिळायला हवेत. 21 दिन में पैसा डबल ही स्कीम स्टॉक मार्केटमध्ये नाही चालत. 25 दिन में पैसा डबल, जेव्हा आम्ही हे तुम्हाला सांगतो तेव्हा ते कटू वाटायला लागतं आणि जो गोड बोलतो, चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवतो, करोडो रुपयांची स्वप्न तुम्हाला दाखवतो, त्याच्याकडे तुम्ही जाता, तो तुम्हाला सांगतो जर तुम्हाला लाखो करोडो कमवायचे असतील तर फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करा. सुरुवातच तुमची आज झालेली असते आणि आजच तुम्ही फ्युचर आणि ऑप्शनमध्ये जाता. तुम्हाला माहिती नाही ते काय आहे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करता, ॲक्च्युली त्याला गुंतवणूक म्हणता येणार नाही, ते ट्रेडिंग असतं. ट्रेडिंग म्हणजेच काय, शॉर्ट टर्मसाठी केलेलं काम, आजच बाय करून तुम्ही आजच सेल करता. दुपारी तुम्हाला मेसेज येतो हे बाय करा, संध्याकाळी तुम्हाला मेसेज येतो हे सेल करा, लगेच तुम्ही बाय करता, तासाभरात सेल करता, जो काही लॉस होतो प्रॉफिट होतो ते तुमचं असतं असं तुम्हाला सांगितलं जातं. आणि 80-90% आमची ॲक्युरेसी आहे, आम्ही जसं सांगतो तसं तुम्ही काम करा, हे ऐकून तुम्ही काम करायला सुरुवात करता आणि नुकसानीला बळी पडता. जेवढे गुंतवलेले असतात तेवढे सगळे संपून बसता. मी पुन्हा रिपीट करतो आणि हा तुमचा डायलॉग मला पुन्हा फोन करून सांगता, सर मी जेवढे गुंतवले तेवढे मी संपवले. आणि शेवटी काय, तुम्ही शेअर मार्केटला जुगार म्हणू लागता. मार्केटमध्ये जेवढे लोक शेअर मार्केटला जुगार म्हणतात ना, त्या सगळ्या लोकांना विचारून पहा. तुम्हाला माहिती आहे टेक्निकल अनालिसिस काय असतं, तुम्हाला माहिती आहे चार्ट अनालिसिस काय असतं, तुम्हाला माहिती आहे फंडामेंटल अनालिसिस कसं केलं जातं, कंपनीला कशाप्रकारे अनालाइज केलं जातं, कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असते, रिस्क मॅनेज कशी करायची असते, स्टॉप लॉस म्हणजे काय असतो, प्रॉफिट बुकिंग कधी करायचं असतं, कुठे करायचं असतं, स्टेप बाय स्टेप कसं करायचं असतं, अशा अनेक गोष्टी स्टॉक मार्केटमध्ये आहेत ज्या या लोकांना माहिती नसतात. ते पहिल्याच दिवशी येतात आणि डायरेक्ट 30 मार्क हा बनवून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात आणि लॉस बुक करून मान खाली घालून निघून जातात. त्यामुळे अशा लालसेला बळी पडू नका. दुसरा प्रकार आहे वेळ नसणारे लोक. माझ्याकडे वेळ नसतो, मी जॉब करतो, माझा छोटासा बिझनेस आहे, माझा व्यवसाय आहे, माझ्याकडे वेळ नसतो तरी सुद्धा मी इंट्राडे करणार, फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणार, मी खूप सारा पैसा कमावणार, हेच स्वप्न घेऊन लोक ट्रेडिंग करायला लागतात. इकडे बॉस बरोबर भांडण सुरू असतं, गडबड सुरू असते, गोंधळ सुरू असतो, समोर कस्टमर असतो, अनेक गोष्टी एकाच वेळी सुरू असतात. पण आपण काय करतो, डायरेक्ट मोबाईल घ्यायचा, एखादा स्टॉक रँडमली आवडला, चला याच्यामध्ये आपण इंट्राडे करू, चला याच्यामध्ये आपण फ्युचर आणि ऑप्शनसाठी प्लॅन करू. गरज नसताना कुठल्याही स्टॉकमध्ये विचार न करता, प्रॉपर सेटअप नसताना सुद्धा त्याच्यामध्ये आपण ट्रेड करतो आणि शेवटी तुम्हाला माहितीच आहे ते नुकसानच होतं. आता माझंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, मी जेव्हा जॉब करत होतो तेव्हा मी सुद्धा एक ट्रेड बनवला होता, तोही आठवतोय मला अजून तुम्हाला मी सांगतो, बजाज फायनान्सचा.
बजाज फायनान्समध्ये मी 300 क्वांटिटी घेतल्या होत्या, शॉर्ट सेल केल्या होत्या, मार्केट बंद व्हायला एकच तास कमी होता. मला वाटत होतं ट्रेड माझ्या बाजूने येईल, 15-20 मिनिटांमध्ये आपण याच्यातून एक्झिट होऊ, थोडेसे पॉईंट मिळवून 2-3 हजार रुपये. 300 क्वांटिटी ऑलरेडी मी घेतल्या आहेत, 10 पॉईंटने जरी याची मुवमेंट झाली तरी 2-3 हजार रुपये मला खूप इझिली मिळू शकतात. 15-20 मिनिटांमध्ये मी याच्यातून बाहेर पडतो. जसं मी स्टॉकमध्ये पोझिशन बनवली तसा मला बॉसचा कॉल आला, लगेच त्याने बोलवलं, त्याच्या केबिनमध्ये गेलो आणि तिकडेच थोडीशी आमची बोलणी सुरू झाली. आता इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये मीटिंग कशी सुरू होते हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, फक्त एकमेकाला कानाखाली मारणं बाकी असतं, बाकी सगळ्या गोष्टी घडतात. आता सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, एकमेकासोबत बोलणं सुरू झालं, 1, 2, 3, 4 लोकं वाढत गेली, मीटिंग सुरू झाली, खूप सारे वाद सुरू झाले, एकमेकांशी बोलणी सुरू झाल्या, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीवर, प्लॅनवर, प्लॅन वर्सेस ॲक्च्युअलवर बोलणी सुरू झाली. टार्गेट अचीव झालं नव्हतं, का झालं नाही, त्याच्यामागे काय कारण होती, अशा अनेक गोष्टी सुरू झाल्या आणि यामध्ये 1.5 तास कसे निघून गेले हे कोणालाही समजलं नाही. आणि जेव्हा मी बाहेर आलो 4 वाजले होते आणि 4 वाजता मला समजलं जो मी 2-3 हजारचं प्रॉफिट घेऊन बसलो होतो मला हवं होतं ते न होता 25 हजार रुपये लॉस झाला होता. 24 हजार समथिंग वरती रुपये होते आणि एवढा मोठा माझा लॉस झाला होता, तेही 1 तासामध्येच. याचं एकमेव कारण, दुसऱ्या कामामध्ये असताना, घाई गडबडीमध्ये असताना ट्रेड करणं, आणि ही चूक कधीही करू नका. जर तुमच्याकडे वेळ नसेल, प्रॉपर सेटअप नसेल, तर 101% मार्केटपासून दूर राहा. ते काही व्यसन नाही जे दररोज केलंच पाहिजे. आज जर तुम्ही बिझी असाल तर काम करू नका, ट्रेड करू नका. मी सुद्धा हीच गोष्ट फॉलो करतो. मी 4-4 दिवस, 5-5 दिवस आठवड्यावर जरी बिझी असलो, बाहेर असलो, तर त्या दिवशी मी ट्रेडिंग नाही करत, फक्त मार्केटवर वॉच ठेवतो, काय चालू आहे, कसं चालू आहे, मार्केटची कंडिशन काय आहे. अजूनसुद्धा मी पेपर ट्रेड करतो, ज्यावेळी मला वेळ नसतो त्यावेळी मी प्रॉपर सेटअप समजून घेतो आणि तेव्हा फक्त प्लॅन करतो आणि अपेक्षा करतो की हा स्टॉक इकडून इकडे जाईल, अशा प्रकारे याची मूव्हमेंट होईल, कारण हा सेटअप असा आहे, इकडे हा पॅटर्न बनलेला आहे आणि अशा प्रकारे मी इकडे टेक्निकल ॲनालिसिस करतो आहे. आणि नंतर मी पुन्हा पाहतो संध्याकाळी दुसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे मी प्लॅन केला होता तसं तिकडे घडलं की नाही. तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत जे म्हणतात जे मी म्हणेन तेच खरं, मी एकदम हुशार, मी वर जाईल मार्केट म्हटलं की वर जातं, मी जर म्हटलं मार्केट खाली जाईल की खाली जातं, माझ्या जिभेवर तीळ आहे त्यामुळे जसं मी म्हणेन तसंच घडतं. आणि याच विचाराने लोक शेअर मार्केटमध्ये येतात आणि या लोकांनी पाहिलेलं असतं हर्षद मेहताची सिरीज, रातोरात करोडपती बनता येतं आणि यांनासुद्धा तसंच करायचं असतं. म्हणून हे काय करतात, एका व्यक्तीकडे जातात, त्याच्याकडून टिप घेऊ लागतात, टिप जरी नाही घेतली तरी स्वतः ट्रेड करू लागतात. कसं आहे, मार्केट खाली येतं, वर जातं, वर पुन्हा खाली येतं, एवढंच यांना माहिती असतं. पण ते कधी जातं, का जातं, त्याचं ॲनालिसिस काय असतं हे यांना काहीही देणं घेणं नसतं. पण मार्केट खाली आल्यानंतर बाय करतात, वर गेल्यानंतर सेल करतात. आणि माझ्या या गोष्टीबरोबर खूप सारे लोक रिलेट करून पाहू शकता, तुमच्याही जीवनात ही घटना घडलेलीच असेल. आता पहिला ज्यावेळी तुम्ही ट्रेड करताना त्यावेळी प्रॉफिट होतं, दुसऱ्यांदा करता कदाचित त्यावेळीसुद्धा प्रॉफिट होतं आणि त्यावेळी आपल्याला वाटायला लागतं आता मला प्रॉफिट होऊ लागलं. जसं मी म्हणतो तसंच घडतं. तुम्ही 100 लोकांना जाऊन सांगता, अरे यार बघ मी 100 रुपये कमवले, बघ मी 200 रुपये कमवले, 500 रुपये कमवले, 1000 रुपये कमवले, आता बघच मी 1,00,000 करोड रुपये कमवतो. म्हणून तुम्ही खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करता जेणेकरून खूप मोठा लॉस होतो. जेवढं कमवलं होतं त्याच्या दुप्पट तिप्पट घालवता आणि तेव्हा मात्र तुम्हाला समजतं स्टॉक मार्केट एवढं सोपं नाही. आजच आलो आणि 1,00,000,000 घेऊन गेलो ही गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये होत नाही आणि ही अपेक्षा कधीच ठेवू नका. मग मी ट्रेडिंग करायचंच नाही का, मग मी गुंतवणूक करायचीच नाही का, स्टॉक मार्केटमध्ये मी सुरुवात तरी कशी करायची, मी काय करू, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचा कोर्स जॉईन करू शकता ज्याचं नाव आहे ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस. याच्यामधून प्रॉपर स्ट्रॅटेजीज तुम्हाला शिकवले जातात, कधी बाय करायचं, कधी सेल करायचं, कधी मार्केटमध्ये एंट्री करायची, कधी मार्केट कन्सॉलिडेट होतं, कधी मार्केट अप ट्रेंडमध्ये जाणार, कधी मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जाणार, कशाप्रकारे त्याचं ॲनालिसिस करायचं असतं, मल्टिपल कन्फर्मेशन्स कसे घ्यायचे, हे कन्फर्मेशन काय सांगतं, हा सेटअप काय सांगतो, कशाप्रकारे मी ट्रेड करायचा असतो, कधी मी मार्केटमधून बाहेर पडायचं, कधी मी अजून इन्व्हेस्टमेंट वाढवायची, कशा प्रकारे
मल्टिपल लोकेशनला जाऊन तुम्हाला थोडं थोडं प्रॉफिट बुक करायचं असतं, हे सगळं आमच्या कोर्समधून तुम्हाला समजतं, तेही ॲडव्हान्स पद्धतीनं. हां, डेफिनेटली जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा नसेल तरीसुद्धा तुम्ही शिकू शकता, पण त्यासाठी मार्केटमध्ये काम करावं लागतं, वेळ द्यावा लागतो, पैशाची गुंतवणूक न करता हळूहळू गुंतवणूक करून अनेक गोष्टी शिकाव्या लागतात, स्वतःच्या स्ट्रॅटजीज बनवाव्या लागतात. पण हे सगळं करायचं नसेल, शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील, लवकरात लवकर मार्केटमध्ये ग्रो व्हायचं असेल, नुकसान कमी प्रॉफिट जास्त करायचं असेल, तर छोट्याशा अमाऊंटमध्ये आम्ही तुम्हाला कोर्स प्रोव्हाइड करतोय. दिलेल्या नंबरवर कॉल करा, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेच, स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला नंबर दिसत असेल, या नंबरवर कॉल करा. माझी टीम आहे, आम्ही आहे, तुम्हाला सपोर्ट करतोय. डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर ते सुद्धा आमच्याकडून करून मिळेल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे आवडला असेल, त्यामुळे तुम्ही नेहमीप्रमाणे लाईक कराल, शेअर कराल, तुमचं मत मला कमेंट करून सांगाल आणि हो चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.